नमस्कार, आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मिक्स डाळीपासून वर्षभर टिकणारे सांडगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। या सांडग्याची भाजी ही खूप छान होते। जर घरात भाजीला काही नसेल तर तुम्ही या सांडग्यापासून छान भाजी बनवू शकता। मी इथे हे डाळी घेतलेले आहेत। तुमच्याकडे जेवढ्या डाळी असतील तेवढ्या डाळी घ्यायच्या आहेत, आणि डाळी कमी जास्त झाल्या तरी चालतील। सगळ्या डाळी मी एकत्र करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एक 5-7 तास भिजून घेतलेले आहेत। 5-7 तासानंतर आपण याला मिक्सरमध्ये काढून घेऊया। जेवढी मिक्सरमध्ये बसेल तेवढी मी इथे डाळ काढून घेतलेली आहे। त्यानंतर याच्यात लसूण टाकून घेतलेलं आहे, जिरे टाकून घेतलेले आहे, आणि हे सगळं आपण मिक्सरला जाडसर असं वाटून घेणार आहोत। एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाही, थोडेसे जाडसरच ठेवायची। आता हे आपल्या मिक्सरला वाटून झालेलं आहे, याला आपण काढून घेऊया। आणि काढताना पाणी घालायचं नाही, हे आपल्याला पातळ करायचं नाही। आता मी अशाच प्रकारे सगळी डाळ वाटून घेतलेली आहे। या डाळीमध्ये हळद टाकून घेऊ, लाल तिखट, चवीनुसार मीठ, जिरे पावडर आणि बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। हे सगळं साहित्य टाकून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण एकजीव झालं की आपले सांडगे हे चवीला सेम होतील। नाहीतर न हलवता आपण न मिक्स करता बनवलं तर कोणते सांडगे तिखट कोणते खरट असे लागतील, त्यामुळे आपण व्यवस्थित असे हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं हे डाळीचं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, याच्यात आपण सांडगे बनवून घेऊया। मी हे सांडगे उन्हामध्ये बनवून घेतलेले आहे, त्यासाठी इथे खाली कापड टाकून घेतलेलं आहे। आणि हातात थोडंसं मिक्स डाळीचं पीठ घेऊन त्याचे असे छोटे छोटे सांडगे घालून घेतलेले आहेत। आणि अशाच पद्धतीने आपण इथे सगळे सांडगे घालून घेऊया। जर हाताला चिटकत असेल तर थोडासा पाण्यात हात बुडवायचा आहे आणि सांडगे घालून घ्यायचे आहेत। इथे मी सगळे सांडगे घालून घेतलेले आहेत आणि हे सांडगे आपल्याला दिवसभर उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत, कारण ते वर्षभर आपल्याला टिकून ठेवायचे आहेत। आता वाळल्यानंतर हे आपले सांडगे अशा पद्धतीने दिसतील। आपण ह्याला असे काढून घेऊया, हे कापड्याला बिलकुल चिटकत नाहीत। अशा पद्धतीने हे आपले सांडगे तयार झालेले आहेत। या सांडग्याची भाजी ही खूप छान होते आणि खूप पौष्टिक असते। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। अशाच इजी अँड क्विक रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।